बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. आरोग्य भरती प्रकरणी धक्कादायक अशी माहिती उघड झाली आहे. पेपर लीक झाल्याचा एमपीएससी समन्वय समितीनं दावा केलाय. तर परीक्षा आधीच पेपर मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. लीक झालेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपर यामध्ये साम्य यामध्ये दिसून आलाय. तर आरोग्य भरती प्रकरणी हा धक्कादायक खुलासा झालाय. पेपर लीक झाल्याचा एमपीएससी समन्वय समितीनं दावा केलाय. परीक्षा आधीच पेपर मिळाल्याचा दावा सुद्धा समितीनं केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. लीक झालेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपर यामध्ये साम्य असल्याचं कळत आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी या फोनलाईनवरून जोडल्या गेल्यात. प्राची, काय सांगाल, आरोग्य भरती प्रकरणी ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे, काय अपडेट्स? अनेक गोंधळांनंतर 24 तारखेला गट क साठीची आरोग्य भरती परीक्षेची जी भरती प्रक्रिया होती, परीक्षा होती, ती पार पडलेली होती. परीक्षा प्रक्रियेमध्ये अनेक गोंधळ समोर आलेले होते, पण हे गोंधळ अजून निस्तरत असताना, सरकारी पातळीवरती अजून काही ठोस पावलं उचलली जायची असताना, आता ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. एमपीएससी समन्वय समितीने असा दावा केला की त्यांच्याकडे एक विद्यार्थी विद्यार्थ्याने संपर्क साधला आणि या विद्यार्थ्यांनी असं म्हटलंय की त्याला हा संपूर्ण पेपर परीक्षेच्या आधीच मिळालेला होता. ज्यावेळेला त्यांनी ही परीक्षा दिली त्यावेळेला या दोन्ही पेपर मधलं साम्य त्यांना आढळून आलं. बरेचसे जे प्रश्न होते त्यांचं क्रमवारी बदललेली होती, मात्र प्रश्न तेच या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले होते. आणि मग त्यामुळे हा पेपर नेमका कोणाकोणाला मिळालेला होता, कोणाकोणापर्यंत पोहोचलेला होता आणि किती या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग आता तथ्य आहे का, या परीक्षेला काही अर्थ उरणार आहे का, हे सगळे सवाल उपस्थित होत आहेत. या विद्यार्थ्यांमधून आता तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सरकार काय पावलं उचलत आहे ते पाहावं लागेल. मात्र जी परीक्षा पार पडलेली आहे गट क ची, गट क साठीची, त्यामध्ये हा सगळा गोंधळ झाल्याचं समोर आलंय. पेपर लीक झाल्याचं आता स्पष्ट झालंय, त्यामुळे सरकार आता यात काय करत आहे ते पाहावं लागेल. नक्कीच प्राची, सरकार यामध्ये आता काय करत आहे ते खरं तर पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय परीक्षा आधीच हा पेपर लीक झाल्याचं कळत आहे आणि लीक झालेला पेपर तसंच प्रत्यक्ष पेपर यामध्ये साम्य होतं. प्रश्न तेच होते, फक्त क्रमवारीत बदल करण्यात आले होते असं या ठिकाणी कळत आहे. तर त्यामुळे आता आरोग्य भरती प्रक्रियेत पुन्हा काही नवनवीन खुलासे होत आहेत, अनेक गोंधळ यामध्ये दिसून येतोय आणि आता यावर सरकार नेमकं काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असेल.